कोल्हापुरातील फिनिक्स फाउंडेशनच्या वतीनं कोल्हापूर रत्न पुरस्कारानं विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं. निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात हा सन्मान सोहळा पार पडला. या सोहळ्यात व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून कोविड केअर सेंटर उभारून कोविड काळात समाजासाठी योगदान देणारे संताजी घोरपडे, भवानी फाउंडेशनचे हर्षल सुर्वे, जनसंघर्ष सेनेचे शुभम शिरहट्टी यांचा आदर्श समाजसेवक आणि कोविड योद्धा पुरस्कारानं सन्मान करण्यात आला. दैनिक पुढारीचे सागर यादव आणि दैनिक सकाळचे संभाजी गंडमाळे यांना उत्कृष्ट पत्रकार आणि कोविड योद्धा पुरस्कारानं गौरवण्यात आलं. प्रशासनाचा भाग म्हणून कार्यरत राहणं हा अधिकारांच्या कर्तव्याचा भाग असतो, पण स्वयंप्रेरणेने समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचं काम समाजासाठी उपयुक्त ठरतं असं सांगत निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवरांचं कौतुक केलं. यावेळी फाउंडेशनच्या वतीनं शंकरराव जाधव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष जालंधर मेढे, उपाध्यक्ष संग्रामसिंह खाडे, सचिव शमुवेल सौंदडे, दिलीप तेली उपस्थित होते.